नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. बरोबर सकाळचे 7 वाजले आणि आम्ही आता स्कूलला निघालेलो आहोत आणि इथे आधी कंडिशन खाली गेले. चला तुम्हाला दाखवते. आद्विक आणि दिशू आणि ही सायकल मित्राची आहे, तर ती व्यवस्थित आता तिला जरा कलर वगैरे जुनी आहे, तर ती नीट करून घ्यायची आहे. मला पण मी पण चालवणार, मी आपण नंतर गणपती मंदिरच्याकडे लावणार. तिला जरा ना व्यवस्थित कलरिंग करावं लागेल. जरा आता टाका टाकून या नाही करणार मी तुझ्या व्यवस्थित. तर आता निघालो आम्ही स्कूलला. मी आज हेअर वॉश केले आणि आज खूप छान आनंदाची बातमी आहे, तर ती तुम्हाला लवकरच सांगेल. आज आम्ही गणपती मंदिरात पण जाणार आहे. आधी तिथं नारळ वगैरे फोडायचं आहे मला, तर त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगेल काय बातमी आहे ती. तर असं आहे, है ना दिशू? दिशूचे आता 4-5 तारखेपासून पेपर आहे, तोपर्यंत असंच चालू आहे तिच्या स्कूलमध्ये. आणि आज पीटी आहे ना, पीटीचा हा ड्रेस आहे तिचा. आज ग्रीन ग्रीन झालं आपलं आणि आज वीक चाललं आहे मस्ती त्याची. तर चला आता स्कूलमध्ये जात्यानंतर बघ तुमच्याशी. तर आता रिचार्ज केला आपण. तर जस्ट आता आलो स्कूलमधून आलो आणि संध्याकाळी मस्त मला गणपती मंदिरात जायचं आहे. तर गणपती मंदिरात नारळ फोडायचं आहे एक गोष्ट आहे ती, तर तुम्हाला ती पूर्ण डिटेलमध्ये नंतर सांगेल. थोडंसं सांगेल मी नंतर गणपती मंदिरात तिकडे सांगेल मी. तर देवाची तिथे गेल्यानंतर आता मग सकाळी काय केलं, दोनच चपात्या टाकल्या. नॉर्मली 2 चपात्या आणि भेंडीची भाजी केली, कारण की म्हटलं येऊन मग मला भाकर बनवायची होती. आता भाकर बनवले मी पाहू शकता. भाकर बाजरीची आणि बाजरीची भाकर आणि भेंडी खूप छान लागते. आणि भात होता रात्रीचा पडलेला, तो मस्त मस्त त्याला फोडणीचा भात करतो आहे. तर असं होतं मग म्हणून माझ्या असं स्वयंपाक बनवला नव्हता. तर आता चला पटकन स्वयंपाक बनवते आणि नंतर जेवायला घेतो, नंतर घर पण आवरायचं आहे. चला मग भाजी मस्त केली आपली साधी. इथं राईस गरम केला, इथं भाकरी आहे. तर असं आहे आजचं जेवण, मस्त छान आता जेवण करतो. आणि खूप आज खूप सारी कामं पण आहे घरातली मला, तर ती सर्व आवरायची. त्याच्यानंतर मग संध्याकाळी गणपती मंदिरात जाऊन तेव्हा तुम्हाला पण दाखवेल तिथला. तर चला आता जेवण करतो आणि नंतर जेवण झाल्याच्यानंतर तर आम्ही मस्त छान जेवण वगैरे झालं. मी आवरलं थोडंसं पटकन, जी घरातली कामं आपली रेग्युलर ती आवरली. आणि आता मस्त छान झोप पण घेतली थोडीशी, झोपले. तर आता मस्त छान चहा ब्लॅक टी ठेवलेला आहे. तर आता थोड्यात बघू तयारी वगैरे करायची आणि आम्हाला गणपती मंदिरात जायचं आहे नारळ फोडण्यासाठी. तर थोड्या वेळात निघू आम्ही आणि चल आता चहा वगैरे घेतो. मस्त दाखवते ब्लॅक टी कशी ठेवली आणि गवती चहा सुद्धा टाकलाय. पाहू शकता आपला मस्त छान गवती चहा घातलाय, मस्त कुंडीमध्ये खूप अजून फुटलेला आहे. घरचं चपलं गवती चहा मस्त आहे ना, तर खूप भारी वाटते. विकत आणायची पण गरज नाही, एवढा गवती चहा येतो. चला ते चहा घेतो मस्त. गरम असून ठेवत फ्रीजला. खाली ठेव ना, काढते पटकन फ्रीज मधून. गरम असून स्फोट होतो बरं का फ्रीजचा, स्फोट होतो. स्फोट हे फुटत जोरात फुटतो. गरम असून त्यात ठेवत थंड ठेवता बघ. म्हणत मी गरम च्या दूध गरम करते, थंड झाला ठेवतो ना आपण जेवण. काय झालं ऐन टायमाला कॅन्सल झालं, कारण की ओमेश बोलले की सकाळी आम्ही ऑमलेट केले, ऑमलेट खाल्ले, तर मंदिरात नको जायला. तर उद्या गुरुवार आहे, तर उद्या जाऊ मग म्हटलं ठीक आहे बरोबर आहे, मंदिरात नको जायला. तर मग आता काय करते मी, आता सर्व आवडते आणि उद्या जाऊ आम्ही गणपती मंदिरात. उद्या गुरुवार पण आहे, छान दिवस. तर चला मग आता आवरून घेते पटकन. तर इथं पाहू शकता आता मी
काय होतं, दुपारची इतकं ऊन असतं, त्याच्यानंतर थोडीफार कामं मी आवरलीच होती ऑलमोस्ट माझी बाकीची. तर बाकीचं राहिलेलं तर आद्विक असल्या घरात लहान मुलं असली की पसारा खूपच होत असतो नेहमी. तर मग ते बाहेर गेले तोपर्यंत म्हटलं चला बाकीच्या गोष्टी आवरायला. मुलं बाहेर थोडेसे गेले ना घेऊन, तर मग घरामध्ये व्यवस्थित माझं आवरायला मोकळी असते मी. तर इथं बेडरूमचं इतके हालत बेकार करून टाकले होते ना आद्विकनी. तर काय सांगू तुम्हाला, तर छोट्या वस्तू कुठे काय, चार्जर, लिप बाम, छोट्या वस्तूंना इतके इकडे तिकडे पसरवलेल्या होत्या ना. तर सर्व मला नीटनेटकं म्हटलं ठेवते आधी मी. किचनचं आणि हॉलचं तर आहे ऑलमोस्ट व्यवस्थित आहे, पण बेडरूमची हालतच खराब झाली आहे. तर इथं पाहू शकता आता बेडरूम म्हटलं चला व्यवस्थित आवरून घेऊया आपण. तर इथं मी आता लवकरच मला वॉर्डरोब करायचं आहे, तर ते लवकर करणार कारण की कपड्यांचा एवढा पसरा होतो ना. तरी मी किती ती 4-5 बॅग आहे ना मी बेडमध्ये टाकल्या, तर बेडमुळे खूप फायदा झाला माझा की निम्मे कपडे माझे त्याच्यामध्ये आहेत. आणि आता मी व्यवस्थित इथं बाकीच्या गोष्टी करते, इकडे तिकडे टॉवेल्स, कपडे, सॉक्स. आणि आद्विकले एवढं बेड आहे ना, सॉक्स पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, बापरे, त्याचं म्हणजे विचारूच नका तुम्ही. तर दिशू जसं करेल ना आय कार्ड घालणार, सॉक्स घालणार, तसं त्यालाही हवं असतं. तर त्या तिचेच आय कार्ड वापरतो जे जुने आहेत ना दिशूचे, तर तो एक गळ्यात घालत असतो. आणि असं असतं मुलांचं पण, आता काय करू शकतो आपण. त्यांना मुलं असतात तर असेच अगाऊपणा करतात, खेळण्या कुठे काय कुठे. आणि आपण त्यांना किती बोलणार, शेवटी ते लहानच मुलं असतात. तर हा टेडी त्याचा खूप आवडीचा आहे, आणि हा टेडी ना दिशूचा आहे माझ्या. दिशू छोटी होती ना 1 वर्षाची तेव्हा तिच्या पप्पाने आणलेला होता, तर तो अजूनसुद्धा आहे. तिच्या बऱ्याचशा खेळण्या आद्विक वापरतो, म्हणजे सर्वच खेळण्यांनी मी त्याला थोड्याफारच मी घेतलेल्या आहे, बाकी सर्व दिशूच्या खेळण्या आहेत. तर दिशूच्या खेळण्या खूप होत्या आधी, एकटी होती, एकूण ती एक लाडकी सर्वांची. तर तिच्या खूप साऱ्या खेळण्या आहेत आधीच्या, मग ते आता आद्विक वापरतो. तरी अजूनही बाकी बेडमध्ये ठेवलेल्या आहेत, इतक्या खेळण्या होत्या तिच्या. तर मला खेळण्या कधी घ्यायची गरज पडली नाही जास्त, किंवा कपडे एवढे तिला बर्थडेला गिफ्ट्स आले होते ना, तर ते कितीतरी मी म्हणजे 4-5 वर्ष तर कपड्यांकडे बघितलंच नव्हतं, तिचे एवढे कपडे होते. तर मग जसं जसं हाईट वाढी तसे त्याप्रमाणे मी कपडे काढायचे, एवढे कपडे होते तिच्याकडे. तर असं होतं दिशूचं खूप लाड झालेले आहेत लहानपणी. तर इथं सर्व आता मी बेडरूम आवरले तुम्ही पाहू शकता, तशी बरं वाटते मला. तर मला ना टापटीप राहिलं ना घर, तर तेव्हा मला बरं वाटतं, नाही तर मला खूप चिडचिड होत असते, मला नाही आवडत असं. तर आता मी तो हॉल आवरायला घेते पटकन. हॅन्डवॉश करायचा आणि
शिवने ना सकाळी भाकर होती ना तर थोडीशी खाल्ली काहीतरी म्हणा काय झालं ते मिक्सरच पहिले खाऊन घे मग जाऊन घे ना चटणी पण आहे तुझ्या आवडीची फेवरेट जाणार त्या इथंच आहे कुठे जाणार त्या समोसा चटणी आणि दोन वडापाव असं आहे चला नाश्ता करू वरणामध्ये मस्त ड्रमस्टिक टाकणार आहे छान ड्रमस्टिक टाकून बघा वरण केलं आहे तर खूप सुंदर लागतं असं वरण इथं भात आहे आणि इथं बाजूची भाकर आहे आणि भेंडी थोडीशी करतो आम्ही आणि जेवण झाल्याच्यानंतर बोलते जसं आहे का चालत जा थोडीशी कसं चालवतं आहे बरं चालव चालत वाव मस्त गुड बॉय व्हेरी नाईस झालं खेळू दाखवा दाखवा व्हिडिओ इथंच एंड करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय.